रतन टाटा गेले, अगदी जवळचं कोणी गेलं असल्यागत आपल्याला वाईट वाटलं, पण मोठी माणसं गेल्यावर संपूर्ण भारतात शोक व्यक्त होण्याची ही काय पहिली वेळ नव्हती. याआधी अनेक मोठे नेते, मोठी माणसं गेल्यावर अख्खा भारत दुःखात बुडवल्याची उदाहरणं आहेत, पण एका बिझनेसमॅनच्या म्हणजेच उद्योगपतीच्या जाण्याने देशात अशी हळहळ व्यक्त होण्याचं हे एकमेवच उदाहरण ठरलं आहे. बरं, टाटा हे उद्योगपती होते, तर श्रीमंतांच्या बाबतीत भारतातला त्यांचा नंबर नेमका किती हे कधीही ऐकलं नव्हतं. त्यासाठी फोर्ब्सची लिस्ट पाहिली. अपेक्षेप्रमाणे अंबानी, अदानी हे पहिल्या 2 क्रमांकावर होते. म्हटलं टाटा पहिल्या काही क्रमांकावर नसतील तर किमान पहिल्या 10 असतील, पण तिथंही टाटा नव्हते. पहिलं पेज पूर्ण पाहिलं तर अख्ख्या पहिल्या पेजवर पहिल्या 50 श्रीमंत लोकांच्या यादीत टाटा नाहीत. एवढंच काय तर भारतातल्या पहिल्या 100 श्रीमंत लोकांच्या यादीत टाटांचं नाव नव्हतं. बरं, हे याच वर्षी आहे असंही नाही, गेल्या 10 डेटा बघितला तरी टॉप 100 लोकांच्या यादीत टाटा कधीच नव्हते. त्यामुळे नक्की काहीतरी वेगळा सीन असला पाहिजे असं वाटलं. पण तरीही आपल्याला लोकांना नंबरमध्ये मोजायला आवडतं म्हणून श्रीमंतांच्या इतरही याद्या बघितल्या. त्या शोधता शोधता मध्येच एक कळलं की टाटा भारतातील सर्वात जास्त फॉलो केले जाणारे उद्योगपती आहेत. पण आपल्याला काय, आपल्याला टाटाची श्रीमंती बघायची होती, आणि तेव्हाच मग फायनली टाटांचा नंबर दिसला. 2023 हरुण इंडियाच्या रिचेस्ट इंडियनच्या यादीत टाटा हे देशातले 421 नंबरचे उद्योगपती होते. पण पुन्हा हे पचायला अवघड, कारण अगदी तेल मिठापासून ते गाड्या विमानांपर्यंत टाटांच्या कंपन्या आपल्याला माहीत आहेत. TCS, टाटा मोटर्स ते जॅग्वार, लँड रोवर, टायटन, तनिष्क असे टाटांचे ब्रँड आपल्याला माहिती आहे. पण तरी हा माणूस टॉपचा श्रीमंत का नाही आहे? बरं, या कंपन्याही बारक्या नाहीत. मार्च 2024 टाटा समूहातील सर्व कंपन्यांचं एकूण बाजारपेठ मूल्य $365 अब्ज होतं, जे लिटरली खूप जास्त आहे. पण तरीही टाटा सगळ्या श्रीमंत नाही आहेत. याचं कारण आहे ओनरशिप स्ट्रक्चर आणि टाटांनी पैसा नेमका कुठं खर्च करायचा याची केलेली सोय. टाटा ग्रुपच्या अंतर्गत ज्या कंपन्या येतात त्यांची मालकी कोणत्या एका व्यक्तीकडे नाही आहे. टाटा सन्स की टाटा समूहातील सर्व व्यवसायांची मालकी आणि नियंत्रण करणारी एक मुख्य कंपनी आहे. ती एक होल्डिंग कंपनी म्हणून काम करते, म्हणजेच टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि इतर कंपन्यांमध्ये शेअर्सची मालकी ठेवते. आणि या टाटा सन्समध्ये सुद्धा टाटांची मालकी ही प्रामुख्याने 2 ट्रस्टच्या माध्यमातून आहे. सर रतनजी टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट हे ते 2 ट्रस्ट आहेत. या दोन्ही ट्रस्टची टाटा सन्सची मालकी ही 60% जास्त आहे. सोबतच टाटा सन्समधील टाटा समूहातल्या इतर कंपन्या, शापूरजी पालनजी ट्रस्ट आणि इतरांचीही मालकी आहे. या सर्व मालकी हक्कांमध्ये रतन टाटांचा टाटा ट्रस्टच्या उत्पन्नावर हक्क पाहिजे होता, मात्र टाटांचे हे दोन्ही ट्रस्ट समाज उपयोग कामांसाठी बनवण्यात आले आहेत. त्यामुळं टाटा सन्सकडून टाटा ट्रस्टला डिव्हिडंड, थोडक्यात प्रॉफिटमधून जो पैसा येतो तो थेट सामाजिक कार्यासाठी वापरला जातो. त्यामुळे जेवढी टाटांची प्रगती जास्त त्याच प्रमाणात टाटांची वैयक्तिक संपत्ती न वाढता सामाजिक कामांना जाणारा पैसा वाढणार. इतर उद्योगपती पैसा कमवून सर्वात श्रीमंत होऊन मग थाटामाटात दान करण्याचा मार्ग अवलंबतात. अ व्हिडिओ बाय भवेश भंडारी अँड हिज वाईफ जिनल भंडारी डोनेटेड देअर एंटायर वेल्थ ऑफ ओव्हर $23 million अँड दिस इज नाऊ गोइंग व्हायरल. टाटांनी मात्र अशी सिस्टमच लावून ठेवली आहे की ज्यामुळे टाटांची मेजॉरिटी इन्कम हा थेट सामाजिक कार्याकडे वळवला जातो. 2023 एकूण 456 कोटी रुपये टाटा ट्रस्टने सामाजिक कार्यासाठी वाटले होते. त्यामुळेच फक्त भारतातच नाही तर जगात सर्वात जास्त पैसा सामाजिक कार्यासाठी देणाऱ्यांच्या यादीत टाटांचा नंबर सर्वात वरचा लागतो. 2021 एडलगिव हुरून फिलंथ्रॉफिस ऑफ द सेंचुरीच्या अहवालात गेल्या 100 सर्वात जास्त पैसा सामाजिक कार्यासाठी देणाऱ्यांची लिस्ट काढण्यात आली, म्हणजे जगातील सर्वात दानशूर उद्योगांची लिस्ट. आणि यात टाटांचा नंबर कितवा होता? तर जगात पहिला. बिल गेट्स, जॉर्ज सोरेस, वॉरेन बफेट ही श्रीमंतांच्या यादीत फेमस असणारी नावं या यादीत टाटांनंतर येतात. त्यामुळे पहिल्या 10 किंवा 100 दिसत नसली तरी टाटांची गर्भश्रीमंती ही त्यांच्या समाज उपयोगी कामात दिसते. बरं, पिढ्यानपिढ्या पैसा आहे म्हणून तो दानधर्मात वापरून टाकला अशी रतन टाटांची वृत्ती नव्हती. रतन टाटा हे आधीच्या टाटांसारखेच पट्टीचे उद्योजकही होते. रतन टाटा यांना टाटा उद्योग समूहाचं अध्यक्षपद सुद्धा फक्त टाटा हे सरनेम आहे म्हणून नाही मिळालं. रतन टाटा 1961 टाटा उद्योग समूहात कामासाठी आले. जमशेदपूरमधील टाटा स्टीलच्या शॉपफ्लोअरवर त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळी टाटा समूहाचा तो टिपिकल ब्ल्यू शर्ट घालून रतन टाटा फॅक्टरीत कामाला जायचे. थोडक्यात JRD टाटांना उत्तराधिकारी पाहिजे म्हणूनही रतन टाटा यांना कंपनीत घेण्यात आलं नव्हतं. इंटरेस्टिंग म्हणजे रतन टाटा हे JRDची पहिली पसंतीही नव्हते. त्याऐवजी दरबारी सेठ, सुमंत मुळगावकर, ऋषी मोदी,
नुसलीवाडी आणि नानी पालखीवाला या दिघांचा विचार करण्यात आला. विशेषतः बॉम्बे डाईंगचे नुसलीवाडिया हे एकेकाळी जेआरडी टाटाचे उत्तराधिकारी म्हणून फेवरेट होते, पण नुसलीवाडिया यांनीही यासाठी स्पष्ट निकार दिला. मी वाडिया आहे आणि तसाच राहणार, मी कधीही टाटा होऊ शकत नाही, असं वाडियांचं उत्तर होतं. मात्र त्याचवेळी रतन टाटा हे सर्वांना ज्युनियर असतानाही ते केवळ कामातच नाही तर मूल्यांनीही कसे टाटा आहेत हे पटवून देत होते. एम्प्रेस मिल ते टाटा मोटर्सपर्यंत रतन टाटा आपली उपयुक्तता सिद्ध करत होते. त्यामुळे मग लवकरच हे सर्व प्रतिस्पर्धी मागे पडले. जे मागे पडण्यास नकार देत होते त्यांना रतन टाटांनी त्या लाईनमध्ये उभं राहण्यास भाग पाडलं. ऋषी मोदी, अजित केरकर ही अशीच काही नावं. मात्र ही स्पर्धा करताना कुठेही टाटा वैयक्तिक आकाशाने किंवा रुथलेसलीही वागले नाहीत. त्यासाठी अजित केरकरांचं उदाहरण घेता येतं. अजित केरकर यांनी एक साधा एम्प्लॉई म्हणून सुरुवात करून टाटांच्या इंडियन हॉटेल्स म्हणजेच ABKचे प्रमुख होण्यापर्यंत मजल मारली होती. ग्रेटेस्ट हॉटेलियर ऑफ द जनरेशन म्हणून केरकरांचं वर्णन केलं जायचं. टाटांची ताज हॉटेल्स आपल्याला माहीत आहेत, ती याच कंपनीच्या अंडर चालतात. तर अजित केरकर या इंडियन हॉटेलचे मालक असताना त्यांनी रतन टाटांचा एक निर्णय मानण्यास नकार दिला. ज्या कंपन्या टाटा समूहाच्या अंतर्गत येतात त्यांना टाटा हे नाव वापरण्याच्या बदल्यात काही रॉयल्टी शुल्क द्यावं लागणार होतं, असा एक नियम टाटांनी केला. आता हा नियम टाटा मोटर्स, टाटा पॉवर अशा टाटा नाव थेट असलेल्या कंपन्यांना लागू होतो. मात्र ताज हॉटेल्स किंवा इंडियन हॉटेलच्या नावात थेट टाटा नाव नसल्याने आम्ही रॉयल्टी शुल्क देणार नाही, असा पवित्रा केरकरांनी घेतला. त्यावर सुरुवातीला टाटांनी जर ताज हॉटेलमध्ये काही विपरीत घडलं, कुणाला सर्व्हिस चांगली मिळाली नाही तर लोक टाटांकडे बोट दाखवतील, असं स्पष्टीकरण दिलं. मात्र तरीही केरकर ऐकत नाहीत म्हटल्यावर टाटा स्वतः या प्रकरणात उतरले. त्यातच केरकरांनी एवढा अनागोंदी कारभार चालवला होता की त्यांनी इंडियन हॉटेलच्या कंपनीत मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्याचं समोर आलं. ज्या प्रकरणात अफरातफर केली होती ती पाहून रतन टाटांनी थेट केरकरांना कंपनी बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र या गोष्टी पुन्हा एकदा ग्रेसफुली झाल्या जेव्हा केरकर यांना एका कॉन्फरन्समध्ये लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला. तेव्हा केरकर यांची प्रतिक्रिया होती, इवन इफ आय हॅव टू बोर्न अगेन आय विल वर्क फॉर टाटाज ओनली अगेन, आय टेल यू आय हॅव नो रिग्रेट्स व्हॉटसोएवर. थोडक्यात एक मोठा बिझनेस किंवा समूह चालवण्यासाठी जो करारीपणा आणि खमकेपणा लागतो तो टाटांकडे होता. मात्र त्यासाठी रतन टाटांनी त्यांची शालीनता कधी सोडली नाही. टाटांच्या टाटापणाला कधी धक्का लागू नये याची पुरेपूर काळजी रतन टाटा यांनी घेतली. टाटांच्या टाटापण राखण्यामागे अजून एक महत्त्वाचा पैलू होता, तो म्हणजे सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास. हा नाविन्याचा ध्यास केवळ ग्रुपचा बिझनेस वाढावा म्हणून नव्हता, तर माझा समाज आणि देशही पुढे गेला पाहिजे अशी रतन टाटांची भावना असायची. त्यातूनच रतन टाटांनी घाट घातला पहिली भारतीय बनावटीची गाडी बनवण्याचा. भारतात त्याआधी कधी कार बनलीच नव्हती. 80-90 दशकात प्रत्येक देशाची ओळख सांगणारी एक कार कंपनी होती. इंग्लंडकडे रोल्स रॉयस, जॅग्वार, जर्मनीकडे मर्सिडीज बेन्स, अमेरिकेकडे फोर्ड, इटलीकडे फियाट अशा कार उत्पादक कंपन्या होत्या. मात्र भारतात अजूनही संपूर्ण बनावटीची कार जन्माला यायची होती. नाही म्हणायला संजय गांधी यांच्या प्रयत्नाने मारुती सुझुकीचा प्लांट भारतात उभा राहिला होता, पण या कंपनीला सर्व सपोर्ट जपानच्या सुझुकीचा होता. नेत्यांची कार अशी ओळख असलेली अँबेसिडर इथंही उत्पादन भारतात होत होतं, पण ही कार ब्रिटनमध्ये तयार झाली होती. अशावेळी मग भारताची एक कार असावी या उद्देशाने रतन टाटांनी संपूर्ण भारतीय बनावटीचे कार बनवण्याचं पक्क केलं. भारतात याआधी कधी कारचं डिझाईन तयार झालं नव्हतं, पण टाटांच्या मनात गाडीचं डिझाईन पक्क होतं. कार बाहेरून मारुती झेन सारखी असावी, तिच्यात अँबेसिडर कारसारखी ऐसपैस जागा असावी, पण त्याचवेळी किंमत मारुती 800 इतकीच असावी अशी टाटांची इच्छा होती. टाटांची या नवीन गाडीकडून अजून एक अपेक्षा होती आणि त्यांच्या अजून एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पात टाटांची ही नजर कामाला येणार होती. भारतीय कुटुंबाची साईज आता किमान 5 लोकांपर्यंत येऊन पोचली आहे. तेव्हा या कारमध्ये 5 लोक आरामात बसण्याची व्यवस्था असावी असं टाटांचा आग्रह होता. रतन टाटांचं स्वतःचं कुटुंब आयुष्यभर झालं नाही, मात्र तरीही भारतीय समाजात असलेल्या कुटुंब व्यवस्थेबद्दल त्यांना नितांत आदर होता. टाटांनी या कारच्या प्रोजेक्टसाठी 1700 कोटी रुपये वेगळे काढून ठेवले. हा कारचा प्रयोग यशस्वी होणार की नाही याची फिक्स आयडिया नसतानाही रतन टाटांनी एवढी रक्कम या प्रकल्पाला काढून ठेवल्याने त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची कार बनवण्याच्या आपल्या स्वप्नावर टाटा ठाम होते. प्रकल्पाचं काम सुरू झालं. गाडी जरी भारतीय बनावटीची असली तरी तिचं काम मात्र इंटरनॅशनल दर्जाचं असावं यासाठी टाटा आग्रही होते. म्हणूनच त्या काळात नुसते 120 कोटी तर कॅड हे डिझाईन सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर घेण्यासाठी खर्च करण्यात आले होते. आणि अखेर 28 डिसेंबर 1998 टाटांनी दिल्लीतल्या ऑटो एक्सपोमध्ये ही पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची कार लॉन्च केली आणि या कारचं नाव ठेवण्यात आलं इंडिका.
बराच वेळ युरोप आणि इतर फॉरेन संस्कृतीत भारतीय संस्कृतीची ओळख इंडिका अशीच होती. याच ओळखीचा धागा पकडत रतन टाटांनी आता भारताची ओळख सांगणारी कार बनवून दाखवली होती. टाटांची कार असल्याने गाडीची जोरदार विक्री झाली. मारुती 800 इंडिका जोरदार टक्कर देत होती. मात्र इंडिकाच्या बाबतीत लवकरच एक बॅड न्यूज येऊ लागली. गाडीच्या इंजिनमध्ये अनेक प्रॉब्लेम होते. ग्राहकांना गाडी घेतल्याचा पश्चाताप होऊ लागला. अगदी आता ओलाची स्कूटर घेतल्यावर कस्टमर जसे फ्रस्ट्रेट आहेत तसेच. मात्र टाटांनी याकडे डोळेझाक केले नाही. अधिकाऱ्यांशी बोलून टाटांनी देशभर टाटा मोटर्सचे मेळावे भरवले आणि तिथं प्रत्येक टाटा इंडिकाची निःशुल्क दुरुस्ती करून देण्यात आली. लोकांचं रतन टाटांच्या या योजनेने समाधान झालं आणि टाटांनी टाटांचं टाटापण पुन्हा जपलं. टाटांचं एक्झाम्पल डोळ्यासमोर असतानाही आणि महत्त्वाचे म्हणजे रतन टाटांची ज्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे त्या ओला कंपनीला मात्र टाटांचा पैसा घेता आला पण टाटांचं टाटापण घेता आलेलं नाही. त्यामुळे जेव्हा ओला स्कूटरच्या क्वालिटीवर लोक प्रश्न विचारतात तेव्हा ओलाचे मालक भावेश अग्रवाल आपल्या धुंदीतच व्यस्त असल्याचे दिसतात. रतन टाटांनी प्रत्येक वेळी टाटा हे केवळ पैसा कमवून दुनिया मुठ्ठी मे करणारे उद्योगपती नाहीत हे दाखवून दिलं आहे. 2001 टाटा फायनान्समध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची धांदली झाल्याचा आरोप होता. त्यातही तो लपवल्याचाही आरोप झाला होता. अनेक गुंतवणूकदारांचे पैसे आता बुडू शकतात अशा बातम्या येऊ लागल्या. अनेकांनी आपल्या रिटायरमेंटच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा लग्नासाठीचा पैसा टाटा फायनान्समध्ये गुंतवला होता. अशावेळी जेव्हा आर्थिक धांदलीची प्रकरणं सर्वदूर पसरेल तेव्हा मोठ्या प्रमाणात हे गुंतवणूकदार पैसे काढायला येतील हे रतन टाटांनी ओळखलं आणि या गुंतवणूकदारांचा पैसा पैनापै त्यांच्यापर्यंत पोहोचवा यासाठी रतन टाटांनी 875 कोटींची तरतूद केली. आणि याही पलीकडे जाऊन त्यावेळी रतन टाटांनी टाटा फायनान्ससाठी 2 हेलिकॉप्टर्सची व्यवस्था केली होती. ही 2 हेलिकॉप्टर्स कशासाठी होती तर भारताच्या कोणत्याही भागात पैसा फास्टपणे पोहोचता यावा आणि गुंतवणूकदारांचे पैसे त्वरित परत करता यावेत यासाठी टाटांनी ही तरतूद केली होती. टाटांच्या या जेस्टरने गुंतवणूकदार एवढे निश्चिंत झाले की घोटाळ्यांच्या बातम्या असतानाही अनेकांनी टाटांच्या हातात आमचे पैसे सुरक्षित आहेत असे म्हणत पुन्हा टाटा फायनान्सवर विश्वास टाकला. पण टाटांची समाजाप्रती असलेली बांधिलकी, त्यांचा नाविन्याचा ध्यास हा प्रत्येक वेळी चाललाच असं नाही. कारण यातलंच एक होतं टाटांचं नॅनो प्रकरण. 1,00,000 कार देण्याचं वचन टाटांनी दिलं होतं. 2-व्हीलरवर फिरणारा भारताचा जो मध्यम वर्ग आहे जो आपली 4-5 जणांची फॅमिली घेऊन भर उन्हात पावसात 2-व्हीलरवर फिरत आहे त्याला 4-व्हीलरमधून एक सुखाचा आणि सुरक्षित प्रवास करता यावा हे स्वप्न टाटांनी पाहिलं होतं. मात्र या स्वप्नात पुन्हा राजकारण आलं. बंगालमध्ये डावे आणि ममता बॅनर्जींच्या भांडणाच्या कचाट्यात हा प्रकल्प सापडला. शेवटी हा प्रकल्प बंगालमधील सिंगूरमधून गुजरातच्या सानंदला हलवण्यात आला. त्यामुळे नॅनोकार बाजारात आणण्याला उशीर झाला. प्रकल्पाची उपकरणांची कॉस्ट वाढली. मात्र तरीही 1,00,000 कार देण्याच्या शब्दावर टाटा ठाम राहिले आणि 1,00,000 गाडी दिलीही. मात्र टाटांचीही कॉन्सेप्ट चालली नाही. भारतीयांना कार हे सुरक्षित सुखकारक वाहन म्हणून नकोच असतं तर ते पाहिजे असतं 4 चौकात ऐट मिळवण्यासाठी. जी कार टाटांनी भारतातल्या सर्व लोकांना परवडणारी असावी म्हणून आणली होती तिला लोकांनी स्वस्तातली कार म्हणून धुडकावलं. 1,00,000 नॅनोची लोक टिंगल करू लागले. मात्र हे ओळखण्यात रतन टाटा मागे राहिलेत असंही नाही तर भारतीय समाज रतन टाटा यांच्या कॉन्सेप्टला ओळखण्यात कमी पडला होता. टाटांच्या या टाटापणाला टाटा इन या पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांनी एक इंटरेस्टिंग टर्म वापरली आहे. गिरीश कुबेर याला टाटा संस्कृती म्हणतात आणि हीच टाटा संस्कृती टाटांच्या प्रत्येक कामात दिसली. म्हणूनच टाटांच्या कॅन्सर केअर फॅसिलिटीमध्ये वर्षाला 75,000 कॅन्सर पेशंटवर उपचार होतात. जॅग्वार रोल्स रॉयस या इंटरनॅशनल कंपन्यांची मालकी एका भारतीयाच्या हातात येते. बाकीचे उद्योगपती क्रिकेट टीम विकत घेऊन आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करत असताना टाटांनी याआधी चेस, मॅरेथॉन, हॉकी ते आर्चरी या खेळांना आधार दिला. आणि मग जेव्हा एक चायनीज कंपनी IPLची स्पॉन्सरशिप सोडून गेली तेव्हा टाटांनी संपूर्ण IPLला स्पॉन्सर दिलं. त्याचवेळी भेदाभेद न करता वुमन IPLलाही टाटांनी स्पॉन्सर केलं. बरं, एवढं करूनही रतन टाटा शो ऑफ करायला कधीच IPLच्या मैदानात आले नाहीत. जेव्हा ताज हॉटेलवर हल्ला झाला तेव्हा टाटा समूहाने ताज हॉटेलमध्ये मरण पावलेल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली. जे कर्मचारी मरण पावले होते त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तर दिलीच पण त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्यांचा रिटायर होईपर्यंत जो पगार असणार होता ती देण्याची व्यवस्था केली. कामाचा फक्त पहिला दिवस अटेंड केलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा या सवलती देण्यात आल्या. आणि अशा कित्येक वेळा रतन टाटांनी आपलं टाटापण दाखवून गेलं. सांगायचं म्हटलं तर एक व्हिडिओ कमी पडेल. मात्र एवढं सगळं करून रतन टाटा आपला टाईमपास कसं करायचे तर निवांत घरी जाऊन आपल्या कुत्र्यांबरोबर वेळ घालवण्यात. ब्रिटिश काळात हॉटेलमध्ये कुत्र्यांना आणि भारतीयांना एंट्री नाही असं हिनवलं गेलं तेव्हा ताज हॉटेल बांधलं गेलं अशी आख्यायिका आहे. रतन टाटाच्या पूर्वजांनी भारतीयांना 5-स्टार हॉटेलमध्ये प्रवेश मिळवून दिला.
तर रतन टाटांनी रस्त्यावरच्या कुत्र्यांनाही ताज हॉटेलमध्ये फ्री एंट्री दिली. सो बेसिकली सांगायचा पर्पज काय, तर लेट्स फील प्राऊड अबाउट दिस की आपल्याला एका चांगल्या माणसाच्या जाण्याने वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं.